यंदाच्या मोसमातल्या हापूस आंब्याची पहिली पेटी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्याच आठवड्यात नवी मुंबईतल्या APMC मार्केटमध्ये दाखल झाली. हापूस आंब्याच्या या दोन पेट्या रत्नागिरी जिल्ह्यातून आल्यात. APMC मधील अमोल शिंदे यांच्या गाळ्यावर यंदाच्या मोसमातला पहिला आंबा आला. त्यावेळी आंब्याची विधिवत पूजा करण्यात आली. एका पेटीत 5 डझन आंबे असून या पेटीला 10 ते 15 हजार रुपये इतका दर मिळाला आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे यंदा आंब्याचं उत्पादन चांगलं होणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सुनील सुरवे आणि त्यांचा मुलगा पुष्कर सुनील सुरवे हे अतिशय चांगल्या रीतीने हे काम करत आहेत आणि यावर्षीच्या मोसमाची सुरुवात त्यांच्याकडनं आम्हाला झालेली आहे. मार्केटमध्ये यंदा आंब्याचं उत्पन्न चांगलं आहे आणि सर्व लोकांना मुबलक दरात आंबा भविष्यात उपलब्ध होऊ शकतो. नागरिकांनी आता अजून 1 महिन्यानंतर आंब्याचं सीझन बऱ्यापैकी सुरू होतील. आम्ही नागरिकांना हे आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त लोकांनी आंबा खावा आणि आंब्याचा आस्वाद घ्यावा. यंदा खवयांसाठी खुश खबर आहे, आंबा बऱ्यापैकी उपलब्ध आहे कोकणातला. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.